solvent, solute, solution. Now let us see what is the capacity of this solution to dissolve the solute. Okay, आता नेहमीप्रमाणे कन्सेप्ट क्लियर करून घेऊया. हे बिकर आहे, बिकर मध्ये वॉटर आहे असं समजा. ओके, ना ऍड वन शुगर क्रिस्टल, काय होईल? डिझॉल्व होईल तो. ओके, ऍड वन मोर शुगर क्रिस्टल, तो पण डिझॉल्व होईल. सुरुवातीला डिझोल्युशनची प्रोसेस रॅपिडली होते, इझिली होते. ऍक्च्युली डिझोल्युशन होतंय म्हणजे काय होतंय? नाव वेन दॅट क्रिस्टल सोल्युट इज ॲडेड, देन मॉलिक्युल्स फ्रॉम दॅट क्रिस्टल लीव द क्रिस्टल अँड एंटर इन टू द सोल्युशन. त्यातले जे मॉलिक्युल्स असतात ते क्रिस्टल सोडतात आणि सोल्युशन मध्ये येतात, म्हणजे डिझोल्युशन होत आहे. ओके, आता ह्यात अजून मी सोल्युट ऍड केला, शुगर ऍड केलं, अजून डिझॉल्व होऊ शकतोय. दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड सोल्युशन. काय म्हणायचं त्याला? अनसॅच्युरेटेड सोल्युशन मीन्स इन दिस सोल्युशन मोर सोल्युट कॅन बी डिझॉल्व. अजून सोल्युट त्यात, अजून शुगर त्यात डिझॉल्व होऊ शकतोय असं सोल्युशन, दॅट इज अनसॅच्युरेटेड सोल्युशन. मोर सोल्युट कॅन बी डिझॉल्व. एम आय राईट? आता काय करूया? त्याच्यामध्ये अजून तो शुगर ऍड करायचा. क्रिस्टल्स ऍड करा, क्रिस्टल जातील, डिझोल्युशन होईल. आता इथं काय होणार आहे बघा, प्रोसेस डिझोल्युशनची हळूहळू हळू स्लो होणार आहे. ना वन स्टेट इज रीच ऍट दॅट पॉइंट डिझोल्युशन स्टॉप होत. नाव दॅट सोल्युशन इज कॉल्ड ऍज सॅच्युरेटेड सोल्युशन. कॉल्ड ऍज सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये काय होत? नो मोर सोल्युट डिझॉल्व इन द सोल्युशन. आता तुम्ही त्याच्यात जर अजून एक शुगरचा क्रिस्टल टाकला तर तो डिझॉल्व होणार नाही. दॅट इज नो मोर सोल्युट, नो मोर सोल्युट, नो मोर सोल्युट कॅन बी डिझॉल्व. बरोबर. इथं काय होतंय बघा, आता दिस क्रिस्टल मधले मॉलिक्युल्स लीव झाले आणि ते सोल्युशन मध्ये गेले, दॅट इज डिझोल्युशन. नाव एक्झॅक्टली अपोजिट, द मॉलिक्युल्स फ्रॉम द सोल्युशन क्रिस्टलाइज आउट आणि परत ते क्रिस्टल मध्ये येत आहेत. बरोबर, दॅट इज कॉल्ड एज क्रिस्टलायझेशन. आता इथे सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये काय होतंय? दिस डिझोल्युशन प्रोसेस अँड क्रिस्टलायझेशन प्रोसेस बोथ टेक्स प्लेस. आता बघा, सोल्युट सॉल्व्हंट मध्ये ऍड केला, डिझोल्युशन होणार आहे. डिझोल्युशन म्हणजे क्रिस्टल मधले मॉलिक्युल सोल्युशन मध्ये जातील टू फॉर्म सोल्युशन. आता सोल्युशन मधले मॉलिक्युल क्रिस्टलाइज आउट होणार आहेत अँड प्रोसेस क्रिस्टलायझेशन टेक्स प्लेस टू फॉर्म क्रिस्टल्स ऑफ सोल्युट. ना मीन्स इन सॅच्युरेटेड सोल्युशन देर इज अ डायनॅमिक इक्विलिब्रियम. इज डायनॅमिक इक्विलिब्रियम इज अ डिझोल्युशन प्रोसेस अँड क्रिस्टलायझेशन प्रोसेस टेक्स प्लेस ऍट अ इक्वल रेट. ओके, म्हणजे सोल्युट डिझॉल्व होऊन सोल्युशन तयार होणार, सोल्युशन मधले मॉलिक्युल्स क्रिस्टलाइज होऊन सोल्युट तयार होणार. ऍट दिस इक्विलिब्रियम स्टेज व्हॉट हॅपन्स? रेट ऑफ डिझोल्युशन आणि क्रिस्टलायझेशन सेम असतो, म्हणजे काय? द नंबर ऑफ मॉलिक्युल्स लीव द क्रिस्टल इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स फॉर्म द क्रिस्टल्स. दोन्हीचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम असणार आहेत, म्हणजेच इथं इक्विलिब्रियम अटेन होणार आहे. ओके, ना नेक्स्ट, म्हणजे इथे अजून एक जरी पार्टिकल टाकला तरी तो डिझॉल्व होणार नाही आहे. आता म्हणजे इथं ह्या सोल्युशन मध्ये, सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये
मैक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट डिसॉल्व झाले, दैट इज इन सैचुरेटेड सोल्यूशन मैक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिसॉल्व इन अ गिवन अमाउंट ऑफ सॉल्वेंट एट अ गिवन टेम्परेचर. ओके, रिमेंबर दिस पॉइंट. आता सोल्यूशन सैचुरेटेड आहे, इक्विलिब्रियम अटेन झालेला आहे. आता समजा त्यात मी अजून एक शुगरचा क्रिस्टल टाकला छोटासा एकदम टाइनी, व्हॉट हॅपन्स? ते सोल्यूशन स्टेबल राहील का? नो, दॅट इज कॉल्ड एज सुपर सॅच्युरेटेड सोल्यूशन. सुपर सॅच्युरेटेड सोल्यूशन कसं असणार आहे? अनस्टेबल असणार आहे, त्यात तो सोल्यूट सोल्युशन मध्ये राहणार नाहीये. मग इथे किती सोल्यूटचा अमाऊंट किती असतोय? याच्यापेक्षा जास्त असतोय. इक्विलिब्रियम स्टेजला किती सोल्यूट आहे त्याच्यापेक्षा जास्त, दॅट इज इन सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन द अमाऊंट ऑफ सोल्यूट इज ग्रेटर दॅन द अमाऊंट ऑफ इक्विलिब्रियम सोल्यूट. सोल्यूट प्रेझेंट ॲट इक्विलिब्रियम स्टेज. ओके, आणि ही स्टेज अनस्टेबल आहे. सपोज वन टायनी पार्टिकल इज ऍडेड इन दॅट, देन इट गेट्स क्रिस्टलाइज आउट, इट गेट्स प्रेसिपिटेटेड आउट, दॅट इज प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस. म्हणजेच तो क्रिस्टलाइज आउट होतोय, म्हणजे सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन इज कन्व्हर्टेड इन टू सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, अबाउट द थ्री टाइप्स ऑफ सोल्युशन डिपेंडिंग ऑन द अमाऊंट ऑफ सोल्यूट. ओके, इथं किती अमाऊंट आहे सोल्यूटची, इथं किती आहे, इथं किती आहे. ओके, ना आता पहिल्या सेशन मध्ये आणि आता तुम्ही बरेच टाइप्स ऑफ सोल्युशन बघितले, त्याचा जस्ट आपण एक आता समरी चार्ट बघूया. डिफरंट वेज टू क्लासिफाय सोल्युशन्स बघा. डिपेंडिंग ऑन साईज ट्रू सोल्युशन, कोलॅडल सोल्युशन. डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कंपोनंट्स, टू कंपोनंट बायनरी, थ्री कंपोनंट टर्नरी, फोर कंपोनंट क्वाटर्नरी. अमाउंट ऑफ सोल्युशन जस्ट बघितलं आता. ओके, डिपेंडिंग ऑन स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, नाईन टाइप्स पहिल्या सेशन मध्ये बघितले. डिपेंडिंग ऑन सॉल्व्हंट, इफ सॉल्व्हंट इज वॉटर, एक्विअस सोल्युशन. इफ सॉल्व्हंट इज अदर दॅन वॉटर, नॉन एक्विअस सोल्युशन. डिपेंडिंग ऑन स्ट्रेंथ ऑफ सोल्युशन, स्ट्रेंथ जास्त आहे कॉन्सन्ट्रेटेड, स्ट्रेंथ कमी आहे डायल्यूट सोल्युशन. ओके,